यात्रा संवादाची, बांधिलकी लोकभावनेची, जनसंवाद पदयात्रा माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, कालावधी दिनांक 3 ते 12 सप्टेंबर, मी चालणार, तुम्ही सुद्धा या, हजारोच्या संख्येनं उपस्थित रहा, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी। महाराष्ट्र समाजावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना त्याचे पडसादही आज कालच्यापासून पंढरपूर तालुक्यात उमटत आहेत। त्या अनुषंगाने आज पंढरपूर तालुक्यातील तारापूर नाला येथे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। त्या संदर्भात या मराठा समाज बांधवापैकी काही जण आपल्याशी लाईव्ह मराठीशी बोलतील। नमस्कार, मी संजय जगताप। या ठिकाणी जालना जिल्ह्यात सराटी या ठिकाणी जो पोलिसामार्फत या शासनानं उपोषणकर्त्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ तारापूर नाल्या येथे या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाचं प्रमुख खरं तर मी या तुमच्या माध्यमातून मराठा खासदार आणि आमदारांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्याचं प्रमुख कारण असं आहे, कारण आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी जीवाचं रान करून आम्ही मराठा मराठा म्हणून आम्ही त्यांना मतं देतो आहे, परंतु एखादी घटना घडायच्या अगोदर जी त्यांनी जी ही घ्यायला पाहिली होती, प्रिक्वेशी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही। आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने खरं तर पोलीस बांधवांना या ठिकाणी आबालवृद्ध महिला आणि आंदोलनकर्त्यावर या ठिकाणी लाठीचार्ज करण्यास सांगितलं गेलं असं आम्हाला वाटतं आहे। मी तमाम महाराष्ट्रातील खासदार आमदारांचं या ठिकाणी तारापूर ग्रामच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे, कारण आजपर्यंत यांनी काहीच केलेलं नाही। आज पाठीमागचं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, या सरकारमध्ये मराठा समाज म्हणून मराठ्याच्या मतावर या ठिकाणी हे सगळे सर्वजण खासदार आमदार झाले, परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक ब्रश शब्दसुद्धा या ठिकाणी कुठं काढत नाहीत। काल जालना जिल्हा अंबड तालुका सराटी गावात जो मराठा बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तारापूर गावातील सकल मराठा समाज, सर्व समाज बांधव, तारापूर ग्रामपंचायत आणि आजूबाजूचे ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही काल निवेदन देऊन पोलीस स्टेशनला आज निषेधाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता। या निषेधाच्या कार्यक्रमात आम्ही सर्व मराठा समाजातील खासदार आमदार यांना श्रद्धांजली वाहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। या मराठा बांधवावर आंदोलकावर जो लाठीचार्ज केला महिला पुरुष यांच्यावर, हा हल्ला अमानुष आहे, निंदनीय आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना सरकारनं दडपशाहीचं धोरण स्वीकारलं। या हल्ल्याला सध्याचं भाजप सरकार जबाबदार असल्याची टिप्पणी या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। लाईव्ह मराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे।